स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर बुक करा तुमच्या स्वप्नातील घर प्लॅनेट हायलँड्स मध्ये. सर्व सुविधांयुक्त गृह प्रकल्प प्लॅनेट हायलँड्स नेरळ. संपर्क 9769775100. विधान परिषदेत प्रतिनिधित्व करणाऱ्यासाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील 5 जागांसाठी रणसंग्राम सुरू झालाय. 5 जागांवर महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यामध्ये तुल्यबळ लढत रंगण्याचे संकेत आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने एकसंघ महाविकास आघाडीची ताकद समोर येणार असल्याने भविष्यातील निवडणुकींच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक महाविकास आघाडीच्या राजकारणाची नांदी ठरण्याची चिन्हे आहेत. राज्यातील नागपूर, औरंगाबाद आणि पुणे पदवीधर मतदारसंघ, अमरावती आणि पुणे या विभागातील शिक्षक मतदारसंघासाठी भाजपने स्वतंत्रपणे उमेदवार जाहीर केलेत. तर या 5 मतदारांपैकी पदवीधर मतदारसंघातील पुणे आणि औरंगाबाद या जागा राष्ट्रवादी तर नागपूरची जागा काँग्रेस लढवत आहे. शिक्षक मतदारसंघात पुण्याची काँग्रेस तर अमरावतीच्या जागेवर सेनेने उमेदवार दिलाय. वरवर पाहता ही निवडणूक सार्वत्रिक आणि पक्षीय राजकारणाची दिसत नसली तरी भाजप आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमुळे पदवीधराच्या तसेच शिक्षक प्राध्यापकांच्या संघटनांचा प्रभाव संपुष्टात आलाय. या दोन पक्षाच्या नेत्यांनीच निवडणुकीची धुरा हातात घेतल्यामुळे ही निवडणूक भाजप विरोधात महाविकास आघाडी अशा स्वरूपाची झाली. त्यामुळे या निवडणुकीतील जय पराजय हा भाजपपेक्षा महाविकास आघाडीच्या भविष्यातील राजकारणाची नांदी ठरणार आहे. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा विजय झाला तर आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी ही ताकद आजमावण्याची संधी महाविकास आघाडीला मिळणार आहे. त्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.